चिपी विमानतळावरून विमान टेक ऑफ घेण्याबाबत सत्ताधारी तारीख पे तारीख जाहीर करत जिल्हावासियांची फसवणूक करत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. चिपीवरून विमान उड्डाणाच्या खोट्या आश्वासनांचा मनसेनं चिपी विमानतळावरून कागदी विमानं उडून निषेध केला. खोटे बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा जिल्हावासियांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सुपडा साफ केल्याची टीकाही उपरकर यांनी केली आहे. पाहुयात काय म्हणाले उपरकर. ठिकाणी जे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार खासदार 23 तारीख डिसेंबर जानेवारी अशा प्रकारच्या बातम्या देत आहेत आणि जनतेला फसवत आहेत विमानतळ चालू होणार म्हणून. पण आज प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर कळलं की दिल्लीची कमिटी परवाच गेली या ठिकाणाहून आणि ती कमिटी गेल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी काही ते कम्प्लायन्स करायला त्यांना सांगितलेले आहेत. ते कम्प्लायन्स करून झाल्यानंतर परत दिल्लीची कमिटी येईल आणि ती दिल्लीची कमिटी आल्यानंतर ह्या सर्व ह्याला परवानगी मिळेल. पण त्यानंतर ज्या राज्य सरकारने करार करताना ज्या सुविधा पुरवायला हव्या होत्या रस्ता पाणी वीज ह्या अद्याप त्यांनी पुरवल्या गेलेल्या नाही आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या विमानतळाला राज्य सरकारच्या चुकीमुळे विलंब होतो आहे आणि राज्य सरकारचेच प्रतिनिधी आणि केंद्र सरकारचा खासदार इथे खोटं सांगतायत आणि जनतेला फसवत आहेत. गेल्या पालकमंत्र्यांनी तर फसवेगिरी करून विमान या ठिकाणी उतरवलं पण ह्या असलेल्या पालकमंत्र्यांनी त्यांचेच खासदार सांगतात तारखा देतात आणि पालकमंत्री म्हणतात कोणी तारखा दिला मला माहीत नाही आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही मागेच सांगितलं की याच्यातला चांगला एक कोणतरी मुहूर्त काढणारा माणूस बघून तो मुहूर्त काढून घ्यावा आणि नंतर या विमानतळाच्या सर्व परवानगी आल्यानंतर पूर्ण कराव्यात आणि राज्य सरकारची जी जबाबदारी आहे पाणी देणं वीज देणं आणि रस्ता देणं आणि इंटरनेट सुविधा देणं ही राज्य सरकारने पार पाडावी. वरती केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार केंद्राचे खासदार आणि राज्याचे सत्तेतले आमदार खासदार हे भांडत बसण्यापेक्षा जिल्ह्यातल्या जनतेने जी 150 रुपये आणि 15 रुपये गुंठ्यांनी जमीन दिलीत त्यांच्या हयातीत तरी विमान उतरलेलं दिसून देत. काही लोक आमच्यातले गेलेत तिकडे वरती पण ते असलेल्या हयात लोकांना ते विमानतळ उतरून दे आमचा चाकरमनी या विमानातून येऊन दे हीच मनसेची आणि महाराष्ट्र नवसेनेची इच्छा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आज आलो आणि या ठिकाणी जी विमानं कागदी विमानं उतरवून या विमान धावपट्टीवर आम्ही शासनाचा निषेध केला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा निषेध केला आहे. जनतेला फसवू नका. जनतेला फसवल्यामुळे ह्या ग्रामपंचायतीत तुमचा सुपडा साफ झाला. आता तरी शाणे व्हा आणि जनतेला होईल ते सांगा आणि होतील त्या तारखा द्या नाहीतर जनता अजून तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.